ऍक्टिंग ह्याच्यामध्ये इझी होती, डिरेक्शन मध्ये डिफिकल्टी होती? जॉनी सर म्हणजे देव माणूस. हाय हॅलो आणि नमस्कार. टाईम महाराष्ट्रामध्ये मी गायत्री घुगे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. नुकताच आपल्या सर्वांचा भेटीस जो चित्रपट लवकर येणार आहे, त्या चित्रपटाचा सुपर डुपर हिट ट्रेलर आपल्या सर्वांच्याच भेटीस आला आहे. अर्थात चित्रपट म्हणजे अफलातून. अफलातून चित्रपटात दुहेरी भूमिका साकारणारे दिग्दर्शक आणि त्याचसोबत त्यांनी ॲक्टिंग देखील केली आहे परितोष पेंटल सर आपल्यासोबत आहेत. काय सांगाल कसे आहात? बस मस्त आणि खूप एक्साइटेड आहे. आज ट्रेलर लॉन्च आहे, 21 तारखेला फिल्म पण रिलीज होते आहे आणि होपफुली ऑडियन्सना आवडेल ही फिल्म. फॅमिली एंटरटेनर आहे आणि हे म्हणजे कॅरेक्टर्स लोकांनी बघितले आहेत, असं नाही की लोकांनी एक आंधळा भैरा मुक्का हे कॅरेक्टर्स बघितले नाही आहेत असं नाही आहे. लोकांनी बघितले आहेत पण हे तिघं मिळून जे त्यांना जे केसेस सॉल्व करतात ॲज डिटेक्टिव्ह बघायला लोकांना एक वेगळीच मजा येईल. आत्ताच मी मगाशी म्हणाले की तुम्ही दुहेरी भूमिका साकारली आहे, दिग्दर्शक पण आहात, ऍक्टिंग पण केली आहे. कोणती इझी होती? ऍक्टिंग ह्याच्यामध्ये इझी होती कारण 18 वर्षापासून मी हे नाटक करतो आहे. सी नो इव्हिल, हिअर नो इव्हिल, स्पीक नो इव्हिल नावाने आम्ही हे नाटक करत होतो. प्रबोध जोशी जे गुजराती लेखक आहेत त्यांचं ओरिजिनल नाटक होतं 3 बंदर, त्याच्यावरून आम्ही हे नाटक अडॅप्ट केलेलं. आणि तर ॲक्टिंग खूपच इझिली होत होती पण डिरेक्शनमध्ये डिफिकल्टी होती कारण एकतर ॲक्टिंग पण करतोय, डिरेक्शन पण करतोय आणि वरतून 3 भाषांमध्ये आम्ही केलं म्हणून डिफिकल्टी होती पण मजा आली. तुम्ही आत्ता मगाशी म्हणाला की नाटक तुम्ही आधी करत होतात, मग त्या नाटकाचं रूपांतर आता चित्रपटात कसं सुचलं म्हणजे? तर नाटकाचं रूपांतर नाही आहे हे, फक्त कॅरेक्टर्स जे आहेत ते, कारण जे मी हे नाटक करायचो त्याचे कॅरेक्टर्स खूप पॉप्युलर झालेले आणि आम्ही ऑल ओव्हर द वर्ल्ड आम्ही हे नाटक केलं आहे, ऑल ओव्हर इंडिया आम्ही नाटक केलं आहे इंग्लिश आणि हिंदी भाषेत. आणि मला असं वाटलं की ह्या कॅरेक्टर्सना आपण अजून लोकांकडे पोचवू शकतो आणि एकच माध्यम आहे ते आहे फिल्म. पण एक फिल्म प्रेझेंटेशन वेगळं असतं आणि एक थिएटरचं प्रेझेंटेशन वेगळं असतं. तर थिएटरमध्ये जी स्टोरी आम्ही करायचो ती ॲप्ट होती थिएटरसाठी, पण फिल्मसाठी मला वाटलं की ती स्टोरी नाही चालणार कारण आपल्याला एक जर फिल्म जर माउंट करायची असेल त्याच्यासाठी आपल्याला डिफरंट स्टोरी किंवा डिफरंट थॉट किंवा डिफरंट कॉन्सेप्ट आपल्याला घेऊन यायला लागणार. आणि तेव्हा मला हा विचार आला की जर ह्या तिघांना आपण डिटेक्टिव्ह बनवलं तर मजा येईल लोकांना बघायला पण की हे तिघं मिळून कसे सेव केस सॉल्व करणार, आणि लिहायला पण मजा येईल की ह्या तिघांचं म्हणजे डिफेक्टिवनेस इफेक्टिव्ह कसं करायचं आणि ते कसं केस सॉल्व करतील हे लोकांना पण मजा येईल आणि मला लिहायला पण मजा येईल. अर्थात या चित्रपटामध्ये सिद्धार्थला एकतर दिसत नाही आहे, त्याचबरोबर जयेश ठक्कर आहेत त्यांना बोलता येत नाही आणि तुम्हाला ऐकू येत नाही आहे, कसं म्हणजे हे सगळं ट्युनिंग जमून कसं आणलं? नाही, जयेश आणि मी कारण हे नाटक करायचो 18 वर्षापूर्वी तर आमचं ट्युनिंग तर होतंच, पण आणि सिद्धू आमच्याबरोबर आम्ही खूप वर्कशॉप्स केले, रिहर्सल्स केले आणि सिद्धू इज अ फॅन्टॅस्टिक ॲक्टर तर म्हणून तर काही इश्यूज नाही आहे. आणि म्हणून आणि लोचा झालाऱ्यामध्ये सिद्धू होता आणि तेव्हा माझं आणि सिद्धूचं ट्युनिंग खूप चांगलंच जमलेलं आणि तेच मला युजफुल पडलं अफलातून. या चित्रपटात जॉनी सर आहेत आणि त्यांचे चिरंजीव देखील आहेत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? जॉनी सर म्हणजे देव माणूस आणि मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे आणि आय एम ग्लॅड की मला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली परत त्यांच्याबरोबर काम करायला. आणि जेव्हा म्हणजे हे कॅरेक्टर्स लिहिले गेलेले की नवाब आणि त्यांचा मुलगा, तर तेव्हा माझ्या डोक्यात तर होतं की जॉनी सर आणि त्यांचा जस्सीला कास्ट करायचं, पण आय वॉज नॉट शुअर की जॉनी सर कसे रिॲक्ट करतील काय करतील. म्हणून बिफोर स्पीकिंग टू जॉनी सर की जस्सीला करू का, मी जस्सीशी आधी बोललो, जस्सीला ऑनबोर्ड घेतलं आणि मग आम्ही जॉनी सरला आम्ही सांगितलं की म्हणजे जस्सी ऑनबोर्ड आहे. तर बट इट वॉज फन आणि जसं जॉनी सर आहे तसंच जस्सी आहे, खूप चांगला आहे आणि काहीच प्रॉब्लेम नाही आणि मजा आली त्यांच्यावर शूट करायला. एकंदरीत काय सांगाल, सगळा अनुभव कसा होता चित्रपट शूटिंग? खूप खूप मजा होती, खूप डिफिकल्ट होतं कारण 3 भाषेत होतं म्हणून खूप डिफिकल्ट होतं, पण कारण टीम एवढी चांगली होती, कास्ट एवढी चांगली होती म्हणून
म्हणजे ते पण एकदम सहजपणे सर्व पार पडलं. मजा आली खूप आम्हाला शूटिंग करताना आणि होपफुली आता ऑडियन्सला पण मजा येईल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? हेच की मला माहिती आहे की ह्या लोकांनी प्रेक्षकांनी हे कॅरेक्टर्स बघितले आहेत, पण हे तिघं केस कसे सॉल्व्ह करतील आणि त्याची जी मजा आहे, कारण दरवेळी असं वाटतं की म्हणजे ह्यांना जमणार नाही, कारण बघू नाही शकत, बोलू नाही शकत, ऐकू नाही शकत, तर कसे त्यांना क्लूज करणार, कसे ते क्लूज सॉल्व्ह करणार, पुढे कसं हे करणार, त्यांना पुढचं पाऊल कसं टाकायचं कसं कळणार, असं वाटतं की दरवेळी फेल होतील, दरवेळी फेल होतील, पण त्याच्यामधनं हे कसे बाहेर पडतात आणि फायनली कसे केस सॉल्व्ह करतात, ही मजा म्हणजे मला नाही वाटत अजूनपर्यंत प्रेक्षकांनी बघितली आहे आणि तीच एक डिफरंट आहे या फिल्ममध्ये. नक्कीच, म्हणजे हा चित्रपट तुम्ही जेव्हा बघाल ना तेव्हाच त्याची मजा कळेल प्रॉपर. थँक्यू. थँक्यू सो मच.